नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पहिला चॅप्टर म्हणजे काय अरिथमेटिकल ऑपरेशन त्यामधील रेशो आणि प्रोपोर्शन वरती आपण प्रॉब्लेम घेत होतो। तर या लेक्चर मध्ये आपल्याला त्यावरती प्रॉब्लेम घ्यायचे। तर या मग प्रॉब्लेम नंबर पुढचा। प्रॉब्लेम नंबर 7 असत द। आता जे घरी करण्यासाठी दिले ते नंबर नाही बरं का, जे आपण घेतले तर लेक्चर मध्ये ते प्रॉब्लेम नंबर 7 त्याच्यामध्ये द इनकम द इनकम ऑफ अमर अँड समर इज इन द रेशो 8:6 8:6 अँड देअर एक्सपेंडिचर इज रेशियो 6:4। फुल स्टॉप द्या लगेच। इफ बोथ सेव रुपीज 1200 एट द एंड end ऑफ एवरी मंथ फुल स्टॉप द्या आणि फाइंड देअर मंथली इनकम अँड एक्सपेंडिचर। इथं स्मॉल आहे का एक्सपेंडिचर हे लक्षात। तर हा झाला प्रॉब्लेम। प्रॉब्लेम मध्ये काय म्हटले बघा, समजून घ्या आधी प्रॉब्लेम। तर काय दिले, अमर आणि समर हे दोन मित्र असतील किंवा हे दोन व्यक्ती दिलेत आणि त्या दोन व्यक्तींच्या उत्पन्नाचा रेशो काय दिलाय 8:6 दिलाय हे लक्षात। आणि त्यासोबतच काय म्हटले पुढे की देअर एक्सपेंडिचर इज द रेशो आणि त्यांच्या खर्चाचा सुद्धा काय दिलेला आहे रेशो दिलेला आहे। किती दिलेला आहे 6:4 दिलेला आहे खर्चाचा रेशो सुद्धा। उत्पन्नाचा दिलाय किती 8:6 आणि खर्चाचा दिलाय 6:4 आणि त्याच्या पुढे दिलंय पूर्ण विराम देऊन काय इफ बोथ सेव ते दोघेही जण काय करतात प्रत्येक महिन्याच्या शेवटी काय करतात की 1200 रुपये सेव्ह करतात म्हणजे प्रत्येक जण दर महिन्याला 1200 रुपये सेव्ह करते। तर काय काढायला काय काढा म्हटले फाइंड देअर मंथली इन्कम अँड एक्सपेंडिचर। काय म्हणले की त्यांचं मंथली इन्कम आणि एक्सपेंडिचर काढा म्हटले। तर असाच प्रॉब्लेम आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये घेतलात बघा। 2 पर्सन होते त्यांचं काय विचारलं होतं आपल्याला इन्कम फक्त विचारलं होतं ह्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये। तर आता इथं काय विचारलंय इन्कम आणि एक्सपेंडिचर दोन्ही पण। तर घ्या मग सोल्युशन खाली लिहा मग सपोज कॉमा द्या द रेशो ऑफ इनकम इज एक्स। त्यानंतर खाली आवळी लागा परत सपोज द इनकम ऑफ अमर किती आहे अमर उत्पन्नाचा इन्कमचा रेशो काय दिलाय 8:6 8 म्हणजे काय अमरचा इन्कमचा रेशो आहे म्हणून 8x अँड पुढे लगेच अँड काय इनकम ऑफ समर इज किती आहे 8 इन्कमचा रेशो अमरचा आहे तर 6 कुणाचा आहे तर समरचा आहे हे इथपर्यंत घेतलं। आता खाली घ्या काय की एक्सपेंडिचर भी काढायची आपल्याला म्हणून त्याचं सूत्र आधी बघा एक्सपेंडिचर बरोबर इन्कम मायनस सेव्हिंग करावं लागत बरोबर। मग इन्कम आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागेल नंतर सेव्हिंग त्याच्यातून वजा केली की आपले एक्सपेंडिचर भेटतील। पण आपल्याला इथे इन्कम भी काढा म्हणले प्रॉब्लेम मध्ये आणि एक्सपेंडिचर पण काढा म्हटले बरोबर। आता खाली द्या मग काय
खाली लिया मग सेविंग किती दिली आहे त्यानं, सेविंग किती केली आहे दोघांनी बी, सेविंग प्रत्येकानं दर महिन्याला 1200 रुपये केल्या म्हणून सेविंग त्याच्या खाली किंवा 1200 सेविंग तर भेटले. आता इन्कम काढावं लागते आपल्याला हे लक्षात, तर त्याच्या खाली घ्या परत मग काय, आधी घ्या एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर ऑफ आमर बरोबरच्या अधिकार काय लिहायचं, एक्सपेंडिचर ऑफ आमर आणि बरोबरच्या पुढे काय लिहायचं, एक्सपेंडिचर ऑफ, एक्सपेंडिचर ऑफ समर हे लक्षात लिहून घ्या. मग काय करायचं मग आता 8x हे लक्षात, 8x मध्ये हे काय झालं इन्कम समजलं, आपल्याला इन्कम पण काढायचे, पण आता इथं 8 हे कशाचा दिला इन्कमचा रेशो दिलाय आमरचा, म्हणून 8x त्याच्यातून वजा करावं लागलं आपल्याला काय, तर -1200 करा सेविंग, हे आमरचं झालं अलीकड बरोबरच्या, पलीकड काय समरचं किती दिलंय रेशो इन्कमचा 6x दिलाय बरोबर. आता सेविंग त्यानं किती करते, त्यानं सुद्धा 1200 करते हे लक्षात. आता पुढे काय करायचं, आता एक्सपेंडिचरचा भी रेशो दिलेला आहे बरोबर, एक्सपेंडिचरचा रेशो काय दिलेला आहे ह्याच्या पुढे लिहितो बरोबरच्या, किती दिलाय तर एक्सपेंडिचरचा रेशो इथे दिलाय बघा 6:4 बरोबर. आता पुढे काय करायचं, हे बरोबरच्या आली कडलं घ्यायचं अगोदर त्याला भागिले हे करायचं आणि त्याच्या पुढे हे लिहायचं बरोबर हे लक्षात. मग इथं घ्या काय 8x - 1200 भागिले 6x - 1200 बरोबर 6/4 असं लिहिलं काय, 6 असं बी लिहिलं म्हणजे रेशो मध्ये लिहिलं किंवा मग असं 6/4 लिहिलं म्हणजे तेच आहे हे लक्षात. तर आता काय करा पुढे, की तिरकस गुणाकार करून घ्या याचा आणि याचा, तर घ्या मग तिरकस गुणाकार 4 काय 8x - 1200 असा गुणाकार करा अलीकड बरोबरच्या, बरोबरच्या पुढे काय करा मग 6 कंसामध्ये काय 6x - 1200 यांचा गुणाकार करा, करा घ्या करून 4 8 गुणलं तर 8 × 32x बरोबर, 4 × 12 गुणा 12 × 48 म्हणजे 4800 बरोबर, 6 × 6 गुणलं तर 36x आहे 36x मायनस 12 × 72 म्हणजे 7200 हे लक्षात. आता काय करा हे आलं, आता एक्स एक्स चे पद एका बाजूला घ्या आणि ज्या संख्या राहिल्यात ते एका बाजूला घ्या, मग 32x ला 32x हे प्लस 36x आहे बरोबर, अलीकडे आल्यानंतर काय होतंय -36x बरोबर, पुढलं -7200 ला 7200 हे मायनस आहे 4800 बरोबरच्या पुढे जाऊन काय होईल प्लस 4800 त्याच्या पुढे 32x या -36x मधून वजा करा, किती राहतील मग 4x राहतात बरोबर, मोठ्यातून लहान वजा केलं, आता मोठ्यातून लहान वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन किती राहते ते लिहून घ्या, मग 7200 मधून काय करा वजा करा, 12 × 8 गेले 4 राहतात, 6 × 4 गेले 2 राहतात म्हणजे 2400 राहतात -2400 हे लक्षात. आता काय करा, हे मायनस कटून टाका, इथं काय राहते 4x = 2400 राहते हे लक्षात. आता काय करा मग, हे जे काही 4x आहे x ला x ठेवा, हे 2400 ला 2400 आता हे 4 इकडे काय आहे गुणाकार, आता इकडे जाऊन काय भागाकारा जाईल. आता काय करा मग, इकडे लिहितो x बरोबर हे 4 × 4 हे लक्षात, 4 × 6 = 24 किती आलं मग x बरोबर 2400 ला 4 न भाग घातल्यानंतर आपल्याला ही x ची किंमत किती 600 हे झालं. आता काय करा इकडे घ्या, एक्स ची किंमत भेटल्यानंतर आपल्याला काय करता येईल मित्रांनो, तर आमरचं इन्कम काढता येईल, कारण आपण इथं घेतलात बघा 8x मानलात, इन्कम म्हणजे x मानला होता बरोबर, आणि रेशो काय दिला इन्कमचा आमरचा 8x मग एक्सच्या ठिकाणी हे 600 ठेवा आमरचं इन्कम काढा, तसंच 6x एक्सच्या ठिकाणी या 6 पुढे एक्सच्या ठिकाणी हे 600 ठेवा समरचं इन्कम येईल, आणि इन्कम मधून त्याचं सेव्हिंग वजा करा, दोघांचे बी एक्सपेंडिचर येतील बघू आपण घ्या एकदम. आधी लिहा आमर इन्कम ऑफ असं लिहा, इन्कम, इन्कम ऑफ आमर काय दिले 8x दिले बरोबर. आता 8x ठिकाणी किंमत ठेवा, किती काढली आपण एक्स ची 600, 8 × 48 मग इथं आपण म्हणू शकतो आमरचं इन्कम किती आलं दर महिन्याचं
4800। आता समर्च काढून घ्या ते सहज, इनकम ऑफ समर किती दिलंय ठाव का? इथं दिलंय बघा, काय अमरच दिलंय इथं आणि समरच दिलंय इथं, लक्षात। आता घ्या मग काय, सहा एकशे ठिकाणी किंमत ठेवा, किती 600, 636, हे किती आलं समर्च इन्कम आलं बरोबर। आता एक्सपेंडिचर काढून घ्या मग दोघांचं भी, एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर ऑफ अमर ह्याचं सूत्र काय दिले? आता एक्सपेंडिचर कसं सांगितलंय, टोटल इन्कम मधून जर सेव्हिंग वजा केली तर आपल्याला काय भेटणार आहे, एक्सपेंडिचर। इन्कम काढलंय मग आपण, अमरच किती काढलंय वरती 4800, सेव्हिंग पण दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये, किती इथं 1200 किंवा मग इथं लिहिले आपण 1200, घ्या मग 1200, दर महिन्याला दोघेही 1200 1200 सेव्ह करतात, मग 48 मधून 4800 मधून किंवा 48 मधून 1200 वजा करा, किती राहतात मग 3600, हे एक्सपेंडिचर कुणाचं, अमरच। तर आता लगेच घ्या काढून, एक्सपेंडिचर ऑफ समर किती, इन्कम मायनस सूत्र तेच, इन्कम मायनस सेव्हिंग, हे लक्षात घ्या मग। इन्कम किती आहे कुणाच, समरच 3600 मायनस त्यानं पण सेव्हिंग करते 1200 बोत म्हणले, मग 3600 मधून 1200 वजा करा तर इथे येईल किती 2400, हे लक्षात। तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो काय, समर देखील 2400 रुपये एक्सपेंडिचर करतो। आता इथं बघा, आपल्याला विचारलं होतं प्रॉब्लेम मध्ये काय शेवटी, इन्कम आणि एक्सपेंडिचर, तर आपण इन्कम काढला, एकशे किंमत आधी काढून घ्या, मग एकशे ठिकाण 8 पुढे एक 6 एकशे ठिकाणी किंमत ठेवा, एकशे काढल्याने मग 8 × 6 करा, सॉरी 8 × 100 किंमत 600 आली, 8 × 600 करा 4800 इन्कम आला अमर, समर्च तसंच काढा 6 × 600 3600, एक्सपेंडिचर म्हणजे काय, त्या इन्कम मधून अमरच्या सेव्हिंग त्याची वजा करा 1200, ते एक्सपेंडिचर येईल। त्याचं समर्च काय, इन्कम 3600 आहे, 3600 मधून त्यांना पण काय 1200 रुपये सेव्ह करते, मग वजा करा किती राहते मग 2400 राहते। म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो काय, अमर 4800 दर महिन्याला कमवतो, सेव्हिंग 1200 करतो, तर खर्च किती करतो 3600, तर समर दर महिन्याला 3600 इन्कम कमवतो, बचत करतो 1200, तर खर्च करतो किती 2400। तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम नंबर काय 7 नंबरचा सांगता येऊ शकते। लगेच आपल्याला 8 नंबरचा प्रॉब्लेम घेईल, या मग प्रॉब्लेम, घ्या मग प्रॉब्लेम, लिहा प्रॉब्लेम नंबर 8 काय दिले, तर टू नंबर्स टू नंबर्स आर इन द रेशियो, इन द रेशियो 8:14, 8:14 कॉमा इफ 12 बी ऍडेड, 12 बी ऍडेड, ए डबल डी ई डी ऍडेड टू इच दे आर इन द रेशियो ऑफ
14 is to 20. 14 20. फुल स्टॉप दिया आणि खाली लिया. फाइंड द नंबर. काय म्हणलेलं ते सोल्युशन घ्या. बघा आधी सांगतो समजून. तर बघा काय म्हटले, टू नंबर्स आर इन द रेशो. दोन संख्या आहेत आणि त्या रेशो मध्ये दिलेल्या आहेत. काय म्हणजे कोणत्या आहेत बघा, आणि त्यांचा रेशो दिलाय. दोन संख्या आहेत आणि त्या दोन संख्या रेशो मध्ये दिलेल्या आहेत आणि त्यांचा रेशो काय 8:14 आहे म्हटले. बरोबर. आणि त्याच्या पुढेच काय म्हणले, इफ 12 बी ऍडेड टू इच दे आर इन द रेशो ऑफ 14:20 किंवा 14:20. म्हणजे त्या दोन्ही संख्यामध्ये जर 12 ही संख्या ऍड केली असता, दोन्ही संख्यामध्ये 12 12, तर ती ऍड केल्यानंतर त्यांचा रेशो काय भेटणार आहे, 14:20. अगोदर किती आहे, 8:14 आहे. 12 ऍड केल्यानंतर काय होणार आहे, रेशो 14:20 होणार आहे. हे लक्षात. त्यानंतर पुढे काय विचारले, फाइंड द नंबर. मग त्या दोन संख्या कोणत्या आहेत ते काढायची आपल्याला. हे लक्षात. आधीचा रेशो हा, नंतरचा रेशो हा, 12 संख्या ऍड केल्यानंतर हा रेशो आहे. तर आपल्याला काय म्हटले, त्या दोन संख्या कोणत्या. तर ठीक आहे, काढू घ्या मग सोल्युशन. आधी लिहा, सपोज कॉमा द्या, द रेशो द रेशो ऑफ टू नंबर्स इज 18:14. 8:14 खाली घ्या. मग सपोज, परत सपोज घेऊ, काय टू नंबर्स आर एक्स. सपोज टू नंबर्स आर एक्स हे घेतला. आता पुढे काय लिहा, म्हणजे समजा ती संख्या काय, एक्स पकडू आपण. त्या दोन संख्या कोणते, एक्स समजू. आता पुढे घ्या काय, द फर्स्ट नंबर इज 8x. का 8x हा रेशो आहे. तर पहिली संख्या ये आपण समजा एक समजला, तर 8x समजावं लागेल त्यांचा रेशो अगोदरचा. अँड सेकंड नंबर इज किती, 14:14x. बरं का, पहिला म्हणजे हा रेशो आहे, हा पहिली संख्या म्हणून 8x, दुसरी संख्या म्हणून 14x. आता पुढे काय करावं लागेल की घ्या मग, 12 बी ऍडेड. दोन्ही संख्यामध्ये किती ऍड करायचे, ते बी आहे बरं का. 12 बी ऍडेड टू इच नंबर. हा जो काही रेशो आहे, हा रेशो 12 ऍड करण्याच्या अगोदर होता. आता 12 ऍड केल्यानंतर त्यांचा रेशो आपल्याला कोणता भेटलाय, 14:20 भेटलाय. म्हणून काय करावं लागेल, ह्याच्या खाली लिहा मग काय, एका बाजूला काय लिहा, 8x अधिक 12. हे 8x म्हणजे हे 8x आणि अधिक 12 ऍड करायचे पहिल्या संख्येमधून, म्हणून 12. बरोबरच्या पुढे दुसऱ्या संख्या घ्यायचं काय, 14x अधिक किती ऍड करायचे, 12. असं घ्यायचं. आपण त्याचं एक्सपेंडिचर काढलो, एक्सपेंडिचर ऑफ आमर डिवाइडेड बाय एक्सपेंडिचर ऑफ समर. तस हे करा मग. आता काय करा, यांचा रेशो दिलाय किती, इथं बरोबरच्या पुढे येतो, इथं दिलाय 14:20. हे लक्षात. आता याला काय करा मग, 8x अधिक 12 बरोबरच्या अलीकडलं अंशाला छेदाला बरोबरच्या पुढलं आगोत, हे 14x अधिक 12 आणि हे शेवटचं बरोबरच्या पुढे काय असं लिहायचं, 14 भागिले 20. तिरकस गुणाकार करून घ्या, 20 बाहेर, 8x अधिक 12 बरोबरच्या पुढे 14 आधी, नंतर कंसात 14x अधिक 12. घेतलात. मग आता काय करा, गुणाकार करून घ्या. 20 ना 8 ला गुणा अधिक, तर 20 8 2 16 किंवा 82 16 म्हणजे किती येईल, 160 येईल. अधिक
12 गुणिले 20 करा 12 दुणे 24 240 येईल बरोबर इकडे घ्या 14 गुणिले 14 किती 196 येईल बरोबर x अधिक मग इकडे किती 168 येते का बघा कसं 12 चौक 48 ला 8 4 4 12 1 12 12 6 12 4 16 168 आता काय करा एक्स एक्स चे पद एका बाजूला घ्या आणि राहिलेल्या संख्या एका बाजूला घ्या 160 एक्स हे बरोबरच्या पुढलं काय प्लस मध्ये इकडे येऊन काय होईल मायनस 196 एक्स बरोबर हे 100 प्लस आहे 168 168 प्लस इथं हे मायनस आहे बरोबरच्या पुढे जाऊन काय होईल 240 मायनस आता काय करा 196 एक्स मायनस आहे त्याच्यातून हे वजा करा तर किती राहील मायनस 36 आहे का 36 एक्स आहे बरोबर ह्या 196 एक्स मधून 160 एक्स वजा केलं तर राहतात मायनस 136 एक्स आता काय करा 240 मधून 168 वजा करा घ्या मग वजा करू किती राहतात तर मायनस 72 राहतील आता काय करा इथं हे मायनस मायनस लपून टाका आता हे काय राहील इथं मग 36 एक्स राहते आणि इकडे बरोबरच्या पुढे काय राहील 72 आहे हे लक्षात आता पुढे एक्स ला एक्स हे 72 इथं हे लक्षात हे 36 आहे इकडं गुणाकारात आहे पुढे जाऊन काय होईल भागाकारात होईल मग एक्स बरोबर काय करा भाग घालून घ्या 36 एक 36 36 दोन्ही 72 किती येईल 2 येईल एक्स बरोबर किती भेटलं आपल्याला 2 भेटलं हे लक्षात आता काय करा त्याच्या पुढे लगेच सोडून घ्या असं इथं लिहा डायरेक्ट इथं लिहितो सो फर्स्ट नंबर इज किती आहे फर्स्ट नंबर 8x होता बरोबर मग आता काय करा 8x आहे तर इथं काय करा मग हे बरोबरच्या पुढे दाखवा इज 8x एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत ठेवा किती 8 दुणे 16 म्हणजे पहिली संख्या किती आली 16 आता दुसरी संख्या घ्या मग सेकंड नंबर इज किती होतं सेकंड नंबर रेशो मध्ये पहिला रेशो 14 इजिकल म्हणजे 14x होते बरोबर आता एक्सच्या ठिकाणी ही किंमत आलेली ठेवा एक्सची मग घ्या इथं काय बरोबर 14 गुणिले एक्सची किंमत 2 तर किती आलं ह्याच 14 दोन्ही 28 दुसरी संख्या किती आली मग इथं 28 आली हे लक्षात तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा 8 नंबरचा प्रॉब्लेम सांगता येऊ शकते काय केलंय दुसरा तिसरा काही नाही यामध्ये रेशो दिलाय दोन संख्यांचा पहिला 8 14 त्याच्यात 12 संख्या ऍड केल्यानंतर हा रेशो दिलाय म्हटले मग समजा त्या संख्या काय एक्स समजायचं हे लक्षात सपोज 2 नंबर्स आर एक्स हा रेशो दिलेला आहे फर्स्ट नंबर 8x आणि दुसरा सेकंड नंबर 14x नंतर काय करायचं की 12 ऍड केले म्हणून पहिल्या ह्याच्यामध्ये 8x अधिक 12 करा नंतर बरोबरच्या पुढे 14x अधिक 12 करा आणि त्यांचा रेशो दुसरा दिलेला लिहून घ्या मग काय हे बरोबरच्या आधी आहे जे ते अंशाला घ्या पुढलं छेदात घ्या आणि त्यांचा रेशो घ्या पुढे तिरकस गुणाकार करून घ्या या पद्धतीने एक्सची किंमत भेटत आणि 8x दिले 8 ला 8 एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत ही 2 ठेवा पहिली संख्या येईल 16 दुसऱ्या संख्येच्या ठिकाणी तसं 14 एक्स आहे तर एक्सच्या ठिकाणी 2 ठेवा ही संख्या आपल्याला भेटून जाईल कोणती 28 दुसरी संख्या अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम नंबर 8 या ठिकाणी सांगता येऊ शकते तर त्यानंतर लगेच प्रॉब्लेम नंबर 9 घ्यायचे तर घ्या मग लगेच इथं 9 नंबरचा काय द सम ऑफ प्रेझेंट एज द सम एसीव्हीएम बरं का सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ 3 3 पर्सन PERSON पर्सन इज 210 बर का इज 210 फुल स्टॉप द्या त्याच्या खाली घ्या म्हणून लगेच कंटिन्यू 10 इयर्स अगो दिअर एज वेअर इन द रेशो 10s 12s
14 रेशो दिला 10:12 12:14 फुल स्टॉप द्या आणि खाली लिया मग काय काढायचं विचार काढायला सांगितले फाइंड देयर प्रेझेंट एज एज आहे बघा इथे गॅप एज आधी प्रॉब्लेम समजून घ्या काय म्हणलंय बघा द सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ थ्री पर्सन्स इज 210 म्हणजे तीन व्यक्तींच्या वयांची बेरीज केली असता ती बेरीज आपल्याला प्रेझेंट म्हणजे सध्या किती भेटत आहे 210 म्हटले पुढे 10 वर्ष अगोदर त्यांच्या वयांचं रेशो दिलेलं आहे सध्याचं वय किती दिलंय तिघांचं मिळून 210 दिलंय 10 वर्ष अगोदर त्यांच्या वयांचा रेशो काय दिलाय 10:12:14 म्हटले बरोबर आणि काय विचारले काढायला आपल्याला काय काढायला सांगितले फाइंड देअर प्रेझेंटेज आणि त्यांचं वय आज किती असेल हे काढायला सांगितले प्रत्येकाचं कळालं सध्या एवढं वय आहे 210 मग 210 पैकी तीन व्यक्तींचं किती किती वय आहे हे आपल्याला काढावं लागेल आता 10 वर्ष अगोदर हा रेशो होता तर आपल्याला काय करावं लागेल मग हे 210 जे आहेत ते प्रत्येक व्यक्तीला म्हणजे त्या 210 मधील जे काही टोटल वय आहे त्यामधील तिन्ही व्यक्तींचं वय किती किती मिळून 210 होते ते आपल्याला बघावं लागेल मग काढा इथं काय घ्या खाली त्याच्या सोल्युशन मध्ये द रेशो ऑफ एज बिफोर द रेशो ऑफ बिफोर 10 इयर्स अगो इज किती दिलाय रेशो 10 वर्ष अगोदर 10:12:14 10:12:14 खाल्या ओळीला सपोज दिअर प्रेझेंट एज येस एज आर 10x अधिक 10 नंतर कॉमा 12x अधिक 10 कॉमा 14x अधिक 10 हे लक्षात खाल्या वळीला sum of the age of that 3 person that 3 person आता बघा इथपर्यंत सांगतो तीन व्यक्तींचं काय वय दिले सध्याचं किती 210 तिघांची बेरीज मिळून 10 वर्ष अगोदर त्यांच्या वयांचं गुणोत्तर दिले 10:12:14 बरोबर आणि पुढे काय सांगितलं की त्यांचं वय प्रत्येकाचं किती असं म्हटलंय तर मग अगोदर काय करायचं द रेशो ऑफ एज बिफोर 10 इयर्स अगो 10 वर्ष अगोदर त्यांचं वयांचा रेशो काय होता लिहून घ्या इज 10:12:14 बरोबर पुढे सपोज दिअर प्रेझेंट एज आर 10x म्हणजे हे 10 आपण एक्स मानतो कोणतीही संख्या काढण्यासाठी एक्स म्हणून 10x आलं पहिल्या व्यक्तीचं अधिक 10 करायचं 10 वर्षांनंतर आता 10 वर्ष अगोदर हे होतं बरोबर 10 वर्ष अगोदर हे होतं तर 10 वर्षांनंतर प्रेझेंट म्हणजे आज त्याच्यात 10 वर्ष ऍड करावं लागेल ना आपल्याला 10 वर्ष अगोदर हे होतं रेशो मग त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आजचं जर वय काढायचं असेल तर 10-10 वर्ष ऍड करावं लागेल प्रत्येकामध्ये म्हणजे 10-10 म्हणून या 10 मध्ये 10x आपण एक्स म्हणलं रेशो म्हणलं एक्स म्हणजे काय सध्याचं वय पकडलं आणि 10 म्हणजे पहिल्या व्यक्तीचं या 10x या रेशोतलं 10 अधिक त्याच्यात सध्याचं वय काढायचं म्हणून 10 वर्ष अगोदरचा हा रेशो आहे त्याच्यात 10 ऍड करा सध्याचं मिळेल म्हणून 10x अधिक 10 दुसऱ्यांचं काय दिले 12 मग हे 12x त्याच्यात 10 ऍड करा 10 वर्षानंतर त्या दुसऱ्या व्यक्तीचं वय काढता येते तिसरं पण त्याच सध्या त्याचा रेशो काय दिला होता 10 वर्ष अगोदर तिसऱ्या व्यक्तीचा 14 एक्स मानलो आपण वयासाठी त्याच्यात 10 वर्षानंतर म्हणजे आजचं वय काढण्यासाठी परत त्याच्यात बी 10 ऍड केलं खाली घ्या मग सम ऑफ द एज ऑफ दॅट 3 पर्सन त्या तिन्ही व्यक्तींच्या वयांची बेरीज
खाली घ्या मग आता काय किती आहे 210 आहे म्हटले मग आता इथं लिहायचं 10 × 10 = 12 × 10 + 14 × 10 = 210 = 210 काहीच नाही हे 10 × 10 = 12 × 10 = 14 × 10 हे जशा तसा अधिकच्या ह्याच्यात लिहून घेतलाय. सध्या त्या तिन्ही व्यक्तींच्या वयांची बेरीज किती सांगितलंय 210 सांगितले बरोबर म्हणून इथं 210 घेतलं हे लक्षात. आता काय करा मग x पदांची बेरीज करा आणि संख्यांची बेरीज करा घ्या मग 10 × 10 = 12 × 10 = 14 × 10 किती होते 10 × 12 = 22 × 22 = 14 का 36 होते का 36 नंतर अधिक 10 × 10 = 10 किती होते 10 × 3 = 30 बरोबर 210 हे लक्षात. काय केलं बघा x पदांची बेरीज करून घेतली 36 येते नंतर ह्याची ह्याची आणि ह्याची बेरीज केली 30 आली हे लक्षात. आणि बरोबर तिन्ही व्यक्तींच्या वयांची बेरीज किती आहे आजची 210 म्हटली. आता काय करा घ्या सोडून मग 36 × 36 = 210 हे 30 काय बरोबर चालिकल प्लस मध्ये आहे पुढे जाऊन काय मायनस मध्ये 30 होते. आता काय करा मग 36 × 36 = 210 - 30 वजा करा तर किती राहतात 180 राहतात हे लक्षात. मग एक्स ला एक्स बरोबर 180 × 180 भागिले इकडे 36 आहे गुणाकारात पुढे जाऊन काय भागाकारात जाईल मग एक्स बरोबर 36 × 36 आणि भाग करा मग 36 × 5 = 80 5 भाग बसेल एक्सची किंमत आली बरोबर. आता काय करावं लागेल मग आपल्याला तिन्ही व्यक्तींचं वय काढून घेता येईल मग एक्सची किंमत भेटली तर मग आता काय करायचं हे बघा या ह्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी ही 5 ठेवा पहिल्या व्यक्तींचं वय येऊन जाईल इथं या 10 × 10 हे 5 ठेवा गुणाकार करा त्याच्यात 10 ऍड करा पहिल्या व्यक्तींचं वय येईल. इथं 12 × आहे इथं एक्सच्या ठिकाणी काय करा दुसऱ्या व्यक्तीचं काढायचं असेल ह्याच्यात तर 12 × 10 म्हणजे 12 × 5 करा आणि त्याच्यामध्ये 10 ऍड करा दुसऱ्या व्यक्तीचं वय येईल. त्यानंतर 14 × 10 आहे मग इथं 14 × 14 इथं 14 × 5 न गुणा एक्सची किंमत ठेवून त्याच्यात 10 ऍड करा तिसऱ्या व्यक्तीचं वय येईल घ्या मग खाली इथं लिहितो द प्रेझेंट एज येस ला बर का ऑफ दॅट थ्री पर्सन खाली घ्या मग 10 × 10 = 10 बरोबर कंटिन्यू येतो हे 10 × 10 एक्सच्या ठिकाणी किंमत ठेवा एक्सची 5 × 10 हे लक्षात. मग आता काय करा 10 × 5 करा किती येते 10 × 5 = 50 × 10 करा किती येते एका लाईन मध्ये किती आलं 60 आलं हे लक्षात. आता काय करा दुसऱ्या व्यक्तीचं काढून घ्या 12 × 10 = 12 एक्सच्या ठिकाणी किंमत ठेवा 5 × 10 = 10 काय करा मग गुणाकार करा 12 × 5 = 60 आणि + 10 तर दुसऱ्या व्यक्तीचं वय किती आलं 70 हे लक्षात. तिसऱ्या व्यक्तीचं काढा मग 14 × 10 = 14 एक्सच्या ठिकाणी किंमत ठेवा कंसात 5 × 10 = 14 × 5 किती 70 × 10 = 10 किती आलं 80 मग या सर्वांची बेरीज किती होते 210 होते बघा 210 आलं का. मग खाली घ्या मग लिहून सो कॉमा देऊन द एज ऑफ दॅट थ्री persons are respectively 60, 70 and 80 years. लक्षात अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी सांगता येऊ शकते. बघा थोडक्यात सांगतो काहीच नाही
काय दिले 210 दिले चालू वर्षांच्या वयाची बेरीज 10 वर्ष अगोदर त्यांच्या वयांचा रेशो दिलाय 10:12:14 मग इथं काय म्हणले 10 वर्ष अगोदरचा रेशो घालू नंतर प्रेझेंटेज काय 10x आहे त्या रेशो मध्ये प्रत्येकाच्या रेशो मध्ये काय करा पहिल्या व्यक्तीच्या वयाच्या रेशो मध्ये 10 ऍड करा दुसऱ्याच्या भी ऍड 10 करा तिसऱ्या मध्ये भी ऍड करा नंतर सर्वांची बेरीज करून टाका 10x + 10 + 12x + 10 + 14 + 14x + 10 टोटल बेरीज येणार 210 म्हणले मग काय करा एक्स एक्स ची बेरीज केली 36x आलं प्लस 10 ची बेरीज केली 30 = 210 36x + 36 नंतर इथं काय केलं हे 210 आधी हे प्लस मध्ये आहे पुढे जाऊन मायनस होईल 36x + 36 210 मधून 30 वजा केलं 180 राहते एक्स ला एक्स 136 इकडे 180 इकडे 36x आहे हे गुणाकार आता इकडे जाऊन भागाकार भागाला 180 ला 36 नंतर 5 येईल मग आता द प्रेझेंटेज ऑफ दॅट 3% काढायचे मग तिथे आपल्याला हे दे आहे एकशे ठिकाणी फक्त हे 5 ठेवायचं आणि 10 न त्या 5 ला गुणा त्याच्यात 10 ऍड करा पहिल्या व्यक्तीचं वय येईल 12x + 10 आहे इथे एकशे ठिकाणी 5 ठेवा 12 न त्या 5 ला गुणा त्याच्यात 10 ऍड करा दुसऱ्या व्यक्तीचं वय येईल तसं 14x + 10 एकशे ठिकाणी 5 ठेवा 14 न 5 ला गुणा त्याच्यात 10 ऍड करा तिसऱ्या व्यक्तीचं वय येईल हे एका खाली एक घेतले बरं का हे पहिल्या व्यक्तीचं असं काढले दुसऱ्या व्यक्तीचं असं काढले तिसऱ्या व्यक्तीचं असं काढले टोटल 210 आणि जर इथं प्रत्येकाचं खाली लिहिले काय पहिल्या व्यक्तीचं वय 60 दुसऱ्याचं 70 आणि तिसऱ्याचं किती 80 सर्वांची बेरीज 210 तर अशा पद्धतीनं हा एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी सांगता येऊ शकते तर हे झाले 3 प्रॉब्लेम तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण आणखी पुढचे प्रॉब्लेम घेऊ ओके